नमस्कार एडॉनच्या या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. सगळ्यांत पयलीं तुमकां नातलांची परबीं आनी आज आमचे बरोबर ह्या ओकेजनाचेर गॅस्टी तशेंच आसात. आमचे बरोबर आसात गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री, येणावळ मंत्री आनी नगरविकास मंत्री फ्रांसिस बाब डिसोजा. सर स्वागत तुमचें. सगळ्यांत पयलीं गजाल सांगात, नवो रोल डेप्युटी सीएमाचो, कितली जबाबदारी वाडल्या आनीक जाले न्ही, आतां एक 2 महिने जाले जबाबदारी घेतल्यार, कितें फरक जाला पयलींचो फ्रांसिस डिसोजा आनी आतांचो फ्रांसिस डिसोजा हाजे मदीं? म्हाजा पर्सनली फरक कांय दिसना म्हाका. म्हणजे स्वताजून म्हाका म्हणजे म्हज्या लायफस्टायलीन मातसो बदल येयला. म्हणजे म्हाका एक एस्कॉर्ट गाडी गावता, म्हाजो समाजान मातसो डिमांड वाडला. डिमांड वाडला, चड फंक्शनाक लोक चीफ गेस्ट म्हणून आपयता, चड कडेन वयचो पडटा, गव्हर्मेंटाची फंक्शनय चड करची पडटा. म्हणजे ते भाशेन मातसो एलिव्हेशन जाल्ले आहा. कामाची बाबतीत किती बदल झाला? कारण जनरली खाती तीच असतात, पण डेप्युटी सीएममुळे एक वजन वाढता ना. कामात इतकेच आहात, म्हणजे डिपार्टमेंट अर्बन डेव्हलपमेंट, रेव्हन्यू क्राफ्टमॅन ट्रेनिंग, काम तितकेच आहात. पण भायले जे काम आहात भोंवडी, ती चड झाल्या. आता किती असा सगळे गोंया कडेन पळोवची पडटा. हय, उठ्ठा सुट्टा लोक मनीस म्हणजे कडेन, म्हणजे सीएम गव्हर्नर म्हणजे कडेन येयलो, निवेदनां दिता, रिप्रेझेंटेशन दिता, कंप्लेनां दिता, हे पळय ते पळय ते पळय सांगत रावता. तुमची नजरही आता तशी पॅन गोवा झाला. हय, जावचीच पडटा ती. म्हाका सांगात, सगळे जाण म्हणटात की तुमकां डेप्युटी सीएम करप इज वन ऑफ द मास्टर स्ट्रोक्स ऑफ मनोहर पर्रीकर. हांवें सांगता, मनोहर पर्रीकर म्हाका डेप्युटी सीएम म्हणून सदांच वागयतालो. म्हणजे हांव ऑपोजिशन आसलो तेन्ना डेप्युटी ऑपोजिशन लिडर म्हणून आसलो. म्हणजे व्हडलो फरक तो परत म्हाज्या तेज्या संबंधान व्हडलो फरक पडकूच ना. केन्नाय गरजेच्या टायमार म्हाका विचारता, जावं कितें गरज पडल्यार तो सांगताय बी म्हाका, पूण हें करपाक फुडें सरला म्हणून कन्सल्टेशन चालूच आसता. तुमकां डेप्युटी सीएम करप हो मास्टर स्ट्रोक, पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक अशें दिसता? खंय तरी खुबशे जे क्रिटिक्स आसता पळय तेंकां ते भशेन दिसता, पूण भितरल्यान म्हाज्या संबंदान कांय फरक पडोंक ना. म्हाका फरक दिसना. म्हणजे जेजे पयली वागतालो पळय ते भशेन आयज वागणूक आहा. आता फक्त पद दिलं म्हणता तुम्ही, वागणूक तशीच आहा? वागणूक तशीच आहा, फरक काय पडलो ना. दोन महत्वाचे खाती सांभाळटात तुम्ही, पहिली म्हणजे रेव्हेन्यू आणि दुसरी म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट. आता रेव्हेन्यूच्या बाबतीत जर म्हणपाक आले की सगळे जाण इतली स्किमी तुम्ही तुमच्या सरकारान घोषित केल्यात, इतली सामके सोस बोनांजा कसो सारखो, आणि खंय तरी मायनिंग बिनिंग बंद झाल्यान सगळे जाण चित्तात की सरकारी ट्रेजरीचेर भरपूर ताण आयला. नाव यू आर दी पर्सन हू कॅन आन्सर इट फ्रँकली, डायरेक्टली अँड विथ रियलिस्टीक फिगर्स. डिपार्टमेंटाची खबर न्हू ती? बरोबर, फायनान्स डिपार्टमेंटाचो रेव्हन्यू कमी जातलोच न्हू. जी रॉयल्टी येवपाची आसली ती येवची ना. पूण समज 1000 कोटी वर्साक रेव्हन्यू येवपाक जाल्लो, प्रत्येक म्हयन्याक तूं वांटून घाल, आनी ते प्रमाणे तो म्हयन्याक तुका कमी जाता. बरोबर, समज 1200 कोटी तर वर्साक आसले जाल्यार म्हयन्याक 100 कोटी कमी जाले अंदाजान. सो अकॉर्डिंगली आतां इतके म्हयने मायनिंग बंद जाल्यार तितके कोटी बंद जाले. सगळे जाण म्हणटात की ह्यो सगळ्यो ज्यो स्किमी तुम्ही डिक्लेअर केल्यात त्यो तुम्ही सस्टेन करपाक शकतले, ते बजेट सस्टेन करपाक शकतले का म्हणून? सस्टेन करतलेच म्हणून स्किमी अनाउन्स केल्या न्हू. त्यो कितें आयज सुरू करपाक आनी फाल्यां बंद करपाक न्हू त्यो. पण येणावळीची जे हे वांटो आशिल्ल्यो त्यो मागीर बंद जाल्ले. हय, तो एक सेटबॅक आम्ही म्हणूया आता, कित्याक सडनली 1000 कोटी बंद झाले. बरोबर, आता तेका रिप्लेसमेंट सोदचे पडले, मातशे स्क्रू टायट करचे पडले, जंय मय लिकेजी आहा ते बंद करचे पडल्यो, थोडो वेस्टफूल एक्सपेंडिचर आहा तो बंद करचो पडलो. समज एक्झिक्युटिव्ह क्लासीन ट्रॅव्हल जातले तर इकॉनॉमिकेन वयचे पडले. बरोबर, बारीक बारीक सगळो खर्च एकठांय कर जाल्यार थोडे सेव्हिंग जाता. कटचाट करचे पडले. हय, ते करचे पडटले थोडो देव. पण सस्टेन जातले जावपाक जाय पडटलो. इम्पॅक्ट कितलो जातलो? सांगले न्हू, 1200 कोटी तर वर्साक धरले जाल्यार म्हयन्याक 100 कोटी कळ्ळें. कितके दीस बंद चलता तितको इनकम कमी जातलो. एक फट तर सुरू जाले, परंतु परतो रेव्हन्यू येतलो न्हू. कांय जाण इतले सुद्दां भंय उक्तात की फाल्यां गव्हर्मेंट सर्वंटाक पगार घालपाक सुद्दां सरकारा कडेन पयशे आसचे ना म्हणून. म्हाका इतली वायट आसा परिस्थिती. माझ्या अंदाजान ही परिस्थिती येवची ना. इतली बरी परिस्थिती आसा? हय, इतकी वायट परिस्थिती ना. इतली वाईट परिस्थिती ना की पगार घालपाक पैसे आसचे ना, इतली तुम्ही सांगतात स्पष्टपणान. दुसरी गजाल असते अर्बन डेव्हलपमेंटाची.
तुम्ही घेतलं त्यांना सगळ्यात महत्वाचं एक मुद्दा असेल तो माझ्या गार्बेजेचं. तुमकां दिसता फाटली 9-10 महिन्या भितर तुम्ही कित्याक करपाक शकल्यात? कारण फाटल्या सरकारान आमकां फकत सांगलें की आज हांगा जाता, फाल्यां थंय जाता, हांगा सोल्युशन येता, तो सोल्युशन येता. तुमी घेतकीर एक होप्स आशिल्ल्यो, कितल्यो ह्यो होप्स तुमी फुलफील करपाक शकल्यात? आतां व्यक्तिगत तर सांगपाक, नगरपालिका वायज तुका सांगूंक वचत जाल्यार हांव, समज आतां आमचे वाळपय मुनिसिपल कावन्सील त्यांचो गार्बेज ट्रीटमेंट प्लांट चालू आहा, बिचोली म्युनिसिपालिटी कडेन गार्बेज प्लांट चालू आहा, म्हणजे चालू आहा, कुंकळे कडेन चालू आहा, केपे आतां सुरू जाला, मागीर पेरणे ते प्रोसेस त्यांचो चालू आहा जमीन घेवपाचो, म्हापशां जमीन घेतलेली आहा, म्हणजे सगळे कडेन प्रोसेस चालू आहात, बंद हे काय ना. आतां आख्खे गोंयचे उलयशे तूं जाल्यार आमी थारायल्ले की टॅक्नॉलॉजी सिलेक्शन पयली करया. म्हणटकच टॅक्नॉलॉजी सिलेक्शन टेंडर भायर सरला, म्हाका दिसता फाटी 15 दीस फाटी भायर सरला. पयली टॅक्नॉलॉजी सिलेक्शन जातले, मागीर फुडले विशय जातले. पण तुमकां कितें दिसता, कितले कॉन्फिडंट आसात की हे जे सगळे गार्बेज ट्रिटमेंट प्लांट्स आसात ते एक कितें डेडलायन आहा, ज्या डेडलायनी मेरेन ह्यो सगळ्यो गजाली आमकां ऑन ग्रावंड दिसतल्यो? पण डेडलायन दिवपाक एक फावट सोंपे दिसता आनी सांगात 6 म्हयन्या भितर खूब जातले म्हणून, पूण प्रॅक्टिकली केन्ना करूंक येता पळय, ताका गव्हर्मेंटाचे रुल्स आहात. एक टेंडरींग सिस्टम आहा, ती ओपन ट्रान्सपरंट सिस्टम जाय. म्हाका आवडटा ते मनशाक दिवपाक गावना, तो बरो मनीस आसल्यार पासून दिवपाक गावना, ते सिस्टमानूच वचोंक जाय तो. म्हणटत हे सिस्टमीन आमी आतां इतको टायम काडला, पयले चुको घडला ना न्हू, पूण हेज्या फुडें चुको करूंक शकना आमी, आतां खूब कॅर घेवपाक जाय. दुसरें कितें आहा, गोंयची गार्बेज सादारणशी आमी 400 टन दिसाक आमी समजता ना. गोंयान 400 टन गार्बेज जनरेट जाता, ही कमर्शियली वायबल ना. खंयच्याच प्रायवेट एंटरप्रायजाक घेवन ही गार्बेज परवडची ना, म्हणटकच वायबल गॅप फंडींग सरकारान पळोवचें पडलें. बाबा कितके पयशे आमी घालपाक जाय? आतां आमी म्हापशान कंपोस्टींग करतात, म्हापशान प्लास्टीक गार्बेज आहा पळय ती कोंट्रे येता आनी सावंतवाडी व्हरता, व्हडलो विशय ना. पूण आख्खे गोंयचे लेवलाचेर करपाक गेल्यार एक 2 प्लांट गेल्यार म्हाका दिसता सरकाराक पयशे घालचे पडटले, हय, म्हजे कडेन वर्साक 100 कोटी तरी घालचे पडटले. ही रक्कम सरकारान कुशीन काडून दवरची पडटली. प्लांट तशी प्लॅनिंग जायना, तो पर्यंत 2 प्लांट चलप सुद्धा तुम्ही डिफिकल्ट म्हणता. डिफिकल्ट कित्याक क्वांटिटी कमी आहा. हालींच पुण्या एक नवो प्लांट उगडला, तो थोड्या दिसांनी पळोवपाक वयतलो. पूण टॅक्नॉलॉजी सिलेक्शन टेंडर भायर सरला, टॅक्नॉलॉजी सिलेक्शन सायन्स अँड टॅक्नॉलॉजी डिपार्टमेंट सिलेक्ट हे करता, थरयता खंयची टॅक्नॉलॉजी घेवची पळय. ती टॅक्नॉलॉजी तरेतरेच्यो आहा, ही सादी टॅक्नॉलॉजी म्हणजे कंपोस्टींग, बरोबर, वेट गार्बेज आहा तेजे सारे करप आनी ड्राय गार्बेज आहा ते रिसायकलिंग, दोन भाशेन हो विशय सोडटा. मागीर कोण म्हणटा आपूण इलेक्ट्रिसिटी तयार करता, म्हणटा कोण म्हणटा बायोडिझल तयार करता, येस, आतां खंयची घेवची आनी खंयची आमकां बरी पडटली ती आमी थारावपाक जाय. आयजूच थारावपाक जाय आनी ती सायंटिफिकली थारावपाक जाय. म्हणजे हांव अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर, म्हाका बरें दिसता पळय ती टॅक्नॉलॉजी आमी सिलेक्ट करपाक जाय, गोंया खातीर हे फ्युचरिस्टीक आसपाक जाय. मागीर एक गजाल, तुमी आतां दोनी जी म्हत्वाची खातीं सांबाळटात, दोनी खात्यांतली तुमी जेन्ना टेक ओवर केले तेन्ना मेजर चॅलेंज कितें आशिल्ली? रेव्हेन्यू डिपार्टमेंटांतली मेजर चॅलेंज कितें आशिल्ली? पळय म्हाजे युडीचे सांगता तुका, सादारणशे 40 कोटीची कामां दिल्ली पयशे नासतना, पयशे नासतना टेंडर काडिल्ली, टेंडर काडलेली कामां सुरू केल्ली, ते हांवें सगळीं आतां पयशे दिवचे पडले. पयली आतां फुडली कामां घेवपाक हांव फाटी सरला, कित्याक हे पयशे पयली दिवपाक जाय, हय. म्हणटत ही परिस्थिती सगळे डिपार्टमेंट म्हणजे करप, कितें आपणाक जाय पळय तें प्रोसिजर फॉलो करनासतना, प्रत्येक पयसो मोडटा पळय तेन्ना तो बजेटी प्रोविजन करूनच मोडपाक जाय. फुडें आपूण कितके पयशे मोडटले पळय ते बजेटान थारावपाक जाय. हे जावंक ना, आपणाक जाय तो मंत्री आपणाक जाय ते करतालो आनी सरकाराक ऑलमोस्ट 40 कोटीची वजी पडल्या तुमचे, हय, रिणां करून धरल्या. ही रिणां फारीक करपाक गव्हर्मेंटाचो कंटिन्युअस प्रोसेस सगळे म्हणतात, पूण कोणे तरी फारीक करचे पडले न्हू ते रीण. हांवें करूंक ना की तुमी अजून रीण फारीक करतात, अजूनही रिणां फारीक करतात, तुम्ही हातात घेवचीच आसात. हय, आतां निकते सुरू केलां म्हजी कामां हातीन घेवपाक, की म्हाका रिणाचो अंदाज नासलो, एस्कलेशन वाडत आसता, बरोबर. म्हणटकच एक फावट रीण सोंपलें की नये घेवप, म्हणजे म्हाजी पद्दत ती, बरोबर. म्हणजे तेंच्यांनी कितें चुको येला पळय ती चुको फुडें व्हरून आनी मोठे चुको करपाक जायना. रेव्हेन्यू भितर खंयचे मेजर चॅलेंज आशिल्ली?
रेव्हन्यूच्या हातून कितें म्हजे कोट पळय आसात पळय तेंचे फंक्शनिंगाचे बद्दल खूब लोकांक शंका आसा. कित्याक स्पीड ना म्हणटा लोक, म्युटेशन केसींग स्पीड ना, मुणकर केसींग स्पीड ना, अटेंडन्स केसींग स्पीड ना, सामान्य मनीस बेजारता बेजारता. म्हणटत हांवें मिटींग घेतली आमचे सगळे मामलदारांची, डेप्युटी कलेक्टरची, कलेक्टरचे, आनी बसलो आयकाय म्हणलें कितें जालां पळय तें. ते म्हणाले सर म्हणाले पळय इलेक्शनाचें काम आहा मुखार, सेन्ससाचें काम आहा मुखार, रोल रिविजनाचें काम आहा मुखार, लॉ एंड ऑर्डर आहा मुखार, रेशन कार्डाचें सिवील सप्लायचें काम आहा मुखार, आमकां काम खंयचें दिना तुमी, आनी ज्युडिशल काम केन्ना करपाचें, केसी केन्ना आयकुपाच्यो, केन्ना ऑर्डरी दिवपाचो, केन्ना जजमेंट तयार करपाची. ऑफिसर्सांक दोश दिनात हे एक कारण, हांव सांगता तें सगळें कारण न्हू, हे म्हत्वाचें कारण. एक म्हत्वाचें कारण म्हणजे रिव्हिजन ऑफ रोल आसलो की ना, एक म्हयन्याचो प्रोग्राम आसता, हय काडटा सगळ्या लोकांक काडटा. इलेक्शन येयलें, पांच इलेक्शन आहा आमकां, पंचायत आहा, मुन्सिपाल्टी आहा, जिल्हा आहा, आमचे लोकसभा आहा आनी आमचे विधानसभा आहा. बरोबर, पांच इलेक्शन आहा, पांच इलेक्शनांक प्रत्येक इलेक्शनांक सगळो स्टाफ काडटा, इलेक्शन कमिशन आनी तेंकां कोर्ट बंद करतात, म्हयनो भर, देड म्हयनो, दोन म्हयने कोर्ट बंद करतात. हे खातीर म्हाजें मत आसलें कितें की प्रत्येक मतदारसंघाक एक तरी जॉयंट मामलदार आसपाक जाय, एक कोर्ट. आनी जो मेन मामलदार आहा पळय तो एडमिनिस्ट्रेटीव मामलदार, ताका ज्युडिशल काम ना. ओके, तेणें काम करप ना. हय, सगळ्यो जॉयंट मामलदारांनी केसी पळोवपाच्यो आनी मामलदाराचें काम लॉ एंड ऑर्डर हें जातलें. हांव कामांक लागलो आनी फुडेंय गेलो, म्हाका सीएमान पोस्ट सँक्शनूय केल्या, ते मार्गार लागलेले आहा. पूण नवे जेन्ना वेकन्सी तयार करता मामलदारच करप न्हू ते. बरोबर, तेज्या सकयल एके आहा, तेज्या सकयल युडीसी आहा, तेज्या सकयल एलडीसी आहा, तेज्या सकयल प्यून आहा, तेज्या सकयल स्टेनोग्राफर आहात. बरोबर, हे सगळे करपाक जाय. बरोबर, सिस्टमच तयार करची पडटा, नवी सिस्टम तयार करची पडटा. बरोबर, मातसो टायम लागता. म्हणून एक फावट सिस्टम बसली की ना, दीस रिझल्ट वील कम आफ्टर दॅट. ह्यो ज्यो केसी ज्यो आसात त्यो स्पीडअप जातल्यो ताजे उपरांत म्हणटा तुम्ही. म्हाका एक गजाल सांगात, यू आर नाव लुक्ड अपॉन एज सेकंड लिडर इन बीजेपी. मेन गजाल सगळे जाण म्हणतात की फ्रांसिस डिसोझा आणि खंय तरी बीजेपी आणि एक हाव दीस क्रिश्चन मिंगल्ड इन टू बीजेपी. मेन कारण तुका कळपाक जाय, मनोहर पर्रिकर हांव बरोबर सायन्स कॉलेजीक वयताले. फस्ट इयर इंटर सायन बरोबर केल्या, बरोबर कॉलेजीक वयताले, कॉलेज सोंपले की बरोबर सकयल देंवताले, ती आमची ओख. आनी तेच्या खातीर हांव भाजपान भितर सरलो. आमचो कॉमन फ्रेंड म्हणजे संजय वालोलकर, तोय म्हज्या बरोबर शिकतालो. म्हणजे आमचे रिलेशनशीप पर्सनल, मनोहर पर्रिकर इज अ पर्सनल रिलेशनशीप. आनी देन आय वन्स गॉट इन द पार्टी आय स्टेड देयर. पार्टी भितर केन्नाय दिसलें की खंय तरी मातसो भेदभाव आसा बी म्हणून? खरें सांगात, भेदभाव म्हणून भेदभाव दिसना म्हाका. एम्बिशन लोकांचे दिसती पडटा म्हाका.